संयम राखणे हा आयुष्यातला फार मोठा गुण आहे। जय महाराष्ट्र मित्रांनो, क्लीनिंग सोल्यूशन टिप्स या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज या व्हिडिओमध्ये ड्राय मॉप व वेट मॉप मारण्याची पद्धत पाहणार आहोत। सर्वात पहिला आपल्याला असं मटेरियल रेडी करून घ्यायचं आहे, ड्राय मॉप, वेट मॉप, झाडू, सुपली, फ्लोअर स्क्रॅपर, क्वेश्चन बोर्ड आणि रिंगोल ट्रॉली, अशा प्रकारे मटेरियल रेडी करून घ्यायचं आहे। हँड ग्लोव्ज घालायचं आहे हातामध्ये, अशा प्रकारे ड्राय साफ करून घ्यायचं आहे। ड्राय मॉप साफ करून झाल्यानंतर असे कॉर्नर्स साफ करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने। अशा प्रकारे कॉर्नर साफ करून घ्यायचे आहेत। कॉर्नर साफ झाल्यानंतर अशा प्रकारे ळ अक्षरामध्ये ड्राय मॉप मारून घ्यायचं आहे। अशा प्रकारे ड्राय ळ अक्षरामध्ये मारून घ्यायचं आहे अशा प्रकारे। असा ळ अक्षरामध्ये मारून घ्यायचा आहे। त्यानंतर अशा फ्लोअरवरती कबूतराने घाण किंवा चिंगमचे डाग वगैरे असतात ते काढून घ्यायचे आहेत फ्लोअर स्क्रॅपरद्वारे, अशा पद्धतीनं काढून घ्यायचे आहेत। ड्राय मारून झाल्यानंतर कचरा एक जागी करून सुपलीमध्ये भरून घ्यायचा आहे। पाण्यामध्ये थोडासा फिनेल किंवा R7 टाकून घ्यायचा आहे आणि वेटमॉप देऊन घ्यायचा आहे व्यवस्थित। मी फिनेल टाकलेलं आहे फ्लोअर क्लीन करण्यासाठी, फ्लेल किंवा R7चा वापर करू शकता। केमिकल टाकून झाल्यानंतर अशा पद्धतीने वेटमॉप देऊन घ्यायचा आहे आणि या रिंगल ट्रॉलीमध्ये असे वेटमॉप टाकून घ्यायचा आहे। अशा पद्धतीनं वेटमॉप पिळून घ्यायचं आहे। असं कॉर्नर्सने वेटमॉप मारून डार्क्स वगैरे काढून घ्यायचे आहेत प्रॉपरली। वेटमॉपसुद्धा ळ अक्षरामध्येच वेटमॉप मारायचा आहे अशा पद्धतीने। वेटमॉप मारताना क्वेश्चन बोर्ड लावायला विसरू नका, जेणेकरून आपण वेट मारताना कोणी आतमध्ये आल्यानंतर पाय घसरून पडणार नाही। अशा पद्धतीने वेटमॉप ळ अक्षरामध्ये वेटमॉप मारायचा आहे। मी आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका।